राज्य शासन सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अंतर्गत कामकाजाकरता ई ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे। त्यासाठी महापालिकेत कोविड सेंटर कंट्रोल रूममध्ये सर्व प्रकारचे अर्ज स्वीकारून मोबाईलवर संदेश पाठवला जाईल। नागरिकांच्या कामास गती यावी म्हणून ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी 300 अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या तयार करण्यात आल्याची माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या सर्व ऑफिसेसमध्ये आम्ही ई ऑफिसच्या सिस्टम सुरुवात केलेली आहे। ई ऑफिस म्हणजे पेपरलेस ऑफिस आणि सर्व फाईल्स आता कागदामध्ये नसता ऑनलाईनमध्येच आमच्या सर्व फाईल्स आणि पत्र टपालाच्या पण पूर्ण ऑनलाईनमध्ये आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना उपलब्ध असणार। यामुळे म्हणजे जवळपास 300 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या आम्ही डिजिटल सिग्नेचर काढलेले आणि त्यांच्या ईमेल माध्यमातून NIC च्या ईमेल माध्यमातून आणि ई ऑफिसच्या सॉफ्टवेअर माध्यमातून ही फाईलिंग सिस्टम आम्ही चालवणार आणि यामध्ये ज्या ज्या ठिकाणी फाईलच्या डिले होते त्या डिलेच्या कमी करण्यासाठी आणि लोकांना पण त्या फाईल कुठे कोणाकडे पेंडिंग आहे तो पण कळण्यासाठी ई ऑफिसमध्ये सोयीसुविधा असणार आणि गतिमान प्रशासन करण्यासाठी लगेच त्यांच्या किती टाईम पिरियडमध्ये फाईल निर्गमित झाला पाहिजे तितकी होत आहे का नाही कर्मचाऱ्यांच्याकडून अधिकाऱ्यांच्याकडून तो पण फॉलोअप या माध्यमातून होऊ शकते। ई ऑफिस प्रणालीमुळे कागदपत्रांचं डिजिटलायझेशन होणार आहे। कार्यालयात येणाऱ्या कागदपत्रांवर नियंत्रण ठेवता येईल। कागदपत्र फाईली गहाळ होणार नाहीत। डिजिटल फाईली झाल्यामुळे कामकाज जलद गतीने होणार आहे। नागरिकांना SMS द्वारे याची पोहोच देण्यात येईल। नागरिकांना आपल्या पत्रावर कोणती कार्यवाही झाली याची माहिती मिळू शकेल। दरम्यान ईमेलच्या माध्यमातून आणि ई ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाज सुरू करण्यात येणार आहे। महापालिकेच्या कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून शासकीय कामकाज गतिमान करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली।